हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. तर व्हिडिओ का येत नाही आहेत? तर ह्याच्याविषयीचा गमतीशीर व्हिडिओ आजचा व्हिडिओ आहे. तर माझे व्हिडिओ, गर्दी तर खूप आहे, ब्लाऊज तर खूप स्टिचिंग होतात आहे, पण व्हिडिओ का येत नाही याचं मुख्य कारण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर व्हिडिओ बघायचा आहे शेवटपर्यंत आणि कमेंटसुद्धा करायच्या आहेत, व्हिडिओला लाईक पण करायचं आहे. तर हा जो ब्लाऊज दिसतो आहे ना माझ्या हातामधला, तर हा ब्लाऊज आहे ना, मी साडी घेतलेली होती, तुम्हाला ती साडी पण दाखवलेली आहे आय थिंक. आणि याच्यासाठी मी अस्तर जे आहे ते चेक करत आहे. हा ब्लाऊज जो आहे तो माझाच आहे, अतिशय मला आवडलेला ब्लाऊज आहे हा. तर तुम्हाला मी दाखवणारच आहे हा ब्लाऊज तयार झाल्यानंतर. तर एवढे सगळे अस्तरचे शेड मी घेतलेले आहेत आणि एक एक करून अस्तर जे आहे ते चेक करून मी बघत आहे. तर इथं तुम्ही बघू शकता एवढे सगळे ब्लाऊज आज कटिंग करणार आहे. गर्दी खूप आहे मैत्रिणींनो, कस्टमर रोजच्या रोज येतात ते ब्लाऊज पिशव्या अशा खचाखच भरून आणतात ते. तर त्या गर्दीमुळे एडिटिंग करायला वेळ नाही आहे, प्लस माझ्यासोबत कटिंग करताना काय काय होतं आहे, घरामध्ये वातावरण कसं आहे, त्याच्यामुळे मग ना एडिटिंगला अगदी निवांत वेळ लागतो, त्याला बोलायला कोणाचा डिस्टर्ब नको आहे. तर अशा वेळेस मग मी काय करणार आहे ना, तर एडिटिंग करायचं मी स्टॉप केलेलं होतं. कस्टमरची गर्दी आहे, कटिंग चालू आहेत, सगळं कटिंग स्टिचिंग जे आहे ते शेअर करता येत नाही आहे आणि कस्टमरला अर्जंट ब्लाऊज लागत असतात, त्याच्यामुळे पेंडिंग व्हिडिओ ठेवले तर मोबाईलला अजिबात बॅलेन्स राहत नाही, हे तर तुम्हाला माहितीच आहे. कारण का स्पेस राहून मोबाईलला किती राहणार आहे, एडिटिंग नाही केलं तर मग मी ते डिलीट करून टाकत असते. तर साड्या बघायच्या आहेत, ह्यातली साडी कुठली आवडलेली आहे, पॅरेट ग्रीन आहे साडी आणि मोरपंखी कलरचे ह्याचे काट आहे, अतिशय सुंदर आणि ग्लेज आहे साडीला. ब्लाऊज जो आहे तो ब्रॉकेटचा आहे, अगदी फंक्शनल म्हणजे लग्न समारंभासाठीची ही साडी आहे. तर यांच्या कमीत कमी 5 ते 6 साड्या आलेल्या आहेत, पिशवी गच्च भरून आणलेली आहे. आणि ह्या कस्टमरने ना यांच्या नातवाचं लग्न होतं मुंबईला, तर आपल्याकडून एक ब्लाऊज स्टिच करून नेलेला होता एका रात्रीमध्ये. तर मैत्रिणींनो, त्याच्यानंतर त्यांनी आहे ना आत्ता 6 ब्लाऊज जे आहेत ते आणून टाकलेले आहे. तर बघू शकता तुम्ही काम कसं असतं, मग ह्याच्यावरूनच तुम्ही अंदाज लावायचा आहे की आपलं काम कसं असतं. तर काम करता करता आहे ना आता हा ब्लाऊज जो आहे तो आपण बाजूला करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर पुढे काय गंमत झाली आणि त्याच्यामुळेच मी व्हिडिओ टाकत नाही आहे मैत्रिणींनो, बाकी दुसरं काहीच कारण नाही आहे. पण चॅनलला सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा जो वॉच टाईम आहे तो वाढवायचा आहे, थोडासा सपोर्ट करायचा आहे मैत्रिणींनो. तर बघा ब्लाऊज बघून घ्या, किती सुंदर ब्लाऊज आलेला आहे, सिंपल कटोरी ब्लाऊज आहे ते. तर ह्या ब्लाऊजचं आहे ना मी पॅटर्न काढून ठेवलेला आहे, बऱ्याचशा कॉमन मापासाठी हे पॅटर्न्स जे आहेत म्हणजे पॅटर्न ते यूज होत आहे. तर तुम्ही बघायचं आहे ते पॅटर्न, मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ते पॅटर्न शेअर करणार आहे. आणि आत्ता बघायचं आहे पुढचं दादाचे डिस्टर्ब्स आणि वेगवेगळ्या प्रश्नांचा भडी मार. मला विचारतो हे मला विचारतो दादा तुला काम नाही करायचं, मी काय काम करू, काय करू सांग, कोणतं काम करू, ब्लाऊज तो ब्लाऊज ना तिकडे त्या काकू राहतात ना त्यांचा आहे. आणि हा ना हा ही साडी, ही बघ ही साडी मला दिली आत्याने लग्नाला, हा अंकलच्या लग्नाला मामाने घेतली ही साडी, छान आहे का, छान आहे का सांग ना, हा कशी आहे, कोणी घेतली ही साडी, ही कोणी घेतली आपल्याला, सांगू कसं
त्याची योगिता काय येणार आहे बरं का, योगिता काय येणार आहे म्हणजे दादा वेडाचे, दादा वेडाचे म्हणजे सगळं आणलंय. अरे अरे चालू दे, राहू दे, अरे चालू ना ना ते काल करू का. कस काम करा सांगा बरं. आई बाबा इकडे आई, बाय कर, बोल आई, हां बोल आई. हे बघा त्याच्यामुळे आहे ना ब्लाऊज कटिंग होत नाही मैत्रिणींनो, आणि आहे ना एडिटिंग पण करायला भेटत, व्हिडिओ काय येत नाही. त्याचं कारण मुख्य हे कारण घरात दोन कारण आहेत. एवढी गर्दी आता त्या मला सांग माप कसं घ्यायचं, माप दादांनी मारत नाही का तुला. माझा ब्लाऊज आहे आणि चेन कटिंग ब्लाऊज दाखव हे बघ असा कर पहा. सरक सरक बाज सरक काय होते होते काय सरक आता बाजूला तू शान आहे ना. पाहिलंय ना कस चाललंय याचं. बघितलं ना मैत्रिणींनो तुम्ही, डिस्टर्ब आणि कॅमेरा हलवणं, मोबाईलचा स्टँड घेऊन पळणं, हे सगळं कार्यक्रम चालू आहे दादाची. त्याच्यामुळं मग ह्या ब्लाऊजला कटिंगला वेळ झालेला होता. तर ह्या ब्लाऊजची कटिंग आहे ना ही तुम्हाला मी प्रॉपर आपली व्हिडिओ बनवून टाकणार आहे. प्रिन्सेस कटचा ब्लाऊज आहे, फक्त अस्तरची कटिंग दाखवणार आहे मी व्यवस्थित एडिट वगैरे करून. डायरेक्ट कटिंग जी आहे ती कपड्यावरती कशी करायची, अगदी दोन्ही पार्ट जे आहेत ते सोबतच निघतात. तुमचा वेळ पण वाचेल आणि कटिंग पण अगदी परफेक्ट तयार होणार आहे. आणि कट पीसमध्येच मी ही कटिंग बसवलेली होती. फोर टक्सची आहे, प्रिन्स कट नाही आहे कारण का याला आहे ना थोडीशी टिकली आहे. प्रिन्स कट जर का शिवला ना तर मग तो ना वेअर केल्यानंतर इरिटेट होतो, ते टिकल्या ज्या आहेत त्या टोचल्या जातात. फोर टक्समध्ये कसं संपूर्ण पार्ट जो आहे तो पॅक असतो, कुठेही त्याला कट केलेलं नसतं. तर ह्याची कटिंग कशी केलेली आहे तुम्हाला मी पुढचा व्हिडिओ जो आहे तो अगदी व्यवस्थित असा बनवून एडिट करून टाकणार आहे. तर तो व्हिडिओ अगदी परफेक्ट बघा. आणि पुढचा व्हिडिओ जो आहे तो बघायचा आहे. तर हा कपडा जो आहे ना याला मला कट वर्क आहे त्याच्यामुळे मी फक्त हिला बाहीची कटिंग करून देणार आहे कारागिराला, आणि बाकीचं ते त्याच्यावरती ठेवून कट करून घेणार आहे. तर आजचा व्हिडिओ दादाच्या करामती कशा वाटल्या नक्की व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगायचं आहे. भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड नाईट, बाय.